असल्या त्याचं पोलिसांच्या केंद्र दिलं निर्णयाने कसं? असलेल्या अंमली पदार्थ तस्करीची सूत्रधार दलीप पाटील आणि एक महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत असून सदर तस्करी रुग्णालयात वरिष्ठ अधिकारी पोलीस यांच्या सहभागाने तो राहिला होता, हे खरे आहे का? माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये प्रश्न जो विचारलेला आहे सन्माननीय सदस्यांनी, तस्करीमध्ये पोलीस आहेत का? तर तस्करीत पोलीस नाही, पण जी काही त्यांनी ड्युटी करायला पाहिजे होती ती ड्युटी त्यांनी योग्य प्रकारे केली नाही। एक प्रकारे त्याला मदतच त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पोलिसांवर आपण कारवाई केली आहे। आणि विशेषतः जसं मी मागच्याही काळात अनाऊन्स केलं होतं की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी आपल्याला ठेवायची आहे, त्यामुळे याच्यामध्ये चार पोलीस हे आपण बडतर्फ केले आहेत 311 अंतर्गत, त्यातल्या दोघांना अटक झाली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सहा अजून पोलीस हे आपण त्या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। असे एकूण 10 जणांवर याच्यावर कारवाई ही करण्यात आलेली आहे। हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का? माननीय सभापती महोदय, जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला, पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। शेवटी आपण तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही, ती एक न्यायिक प्रोसेस आहे। पण त्या संदर्भात त्यांचे धागे दोरे काही जरी सापडले, कोणाचेच त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे। आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे। पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्स सापडले त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते। तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे, पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्स तयार करणं थोडं सोपं आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहे। म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली, तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय, फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय। आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना, केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे, त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे। पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या, कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे। आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल। अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का? आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, एरोदा जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? सन्माननीय भाईंनी जो विषय मांडला अधिष्ठात्यांच्या संदर्भात, जर तेवढे पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल, काही अडचण नाही आहे। नाही त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही याच्यात आलेलं आहे त्यामध्ये
त्यांची ड्युटी होती, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं, इतके दिवस का आहे लक्ष दिलं नाही म्हणून केलाय, पण अजून तपास चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी सापडलं तर सगळी म्हणजे अंतिम कारवाई, कारण याच्यामध्ये कोणाला माफी देण्याचं कारण नाही, ती कारवाई देखील आपण करू. याच्यामध्ये जे पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक होते भागवत म्हणून त्यांनाही निलंबित केलेलं आहे आणि त्यांचाही सहभाग हा तिथे त्यांचा सहभाग त्यांचं सुपरविजनरी ड्युटी होती सुपरवायझरी, पण तरी देखील आता तर त्यांना निलंबित याकरता केलंय की सुपरवायझरी ड्युटी त्यांनी नीट केली नाही, पण त्याच्या पलीकडे त्यांचाही कुठला सहभाग जर मिळाला तर त्यांच्यावरही कारवाई केली. कोणाचाही मिळू द्या, काहीच अडचण नाही. जेवढ्या वरचा अधिकारी याच्यात सामील मिळेल तर प्रत्येकावर कारवाई धारावी है. वहां पर भी बहुत बड़े प्रकार से जो हमारी युवा पीढ़ी है उसको बर्बाद करने का काम किया जा रहा है. मैं आदरणीय मंत्री जी से उप मुख्यमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा कि इस प्रकार की जो बड़ा रैकेट चल रहा है मुंबई शहर में भी उनके ऊपर भी क्या इस प्रकार की कार्रवाई की जाएगी? ऐसे ललित पाटिल मुंबई में भी बहुत सारे. सन्माननीय राजन सिंह जी ने जो विषय मांडला मध्यंतरीच्या काळामध्ये आपण काही इंटेलिजन्स बेस्ड कारवाया केल्या त्याच्यामध्ये विशेषतः धारावीचा इंटेलिजन्स आपल्याकडे होता आणि धारावीमध्ये आपण जी कारवाई केली त्याच्यामध्ये खूप मोठा नेक्सस सापडला आपल्याला. आपण पूर्वी कन्झम्पशन करणारा किंवा जो मधला दलाल आहे म्हणजे जो विकणारा यांच्यापुरतं आपण केवळ कारवाई करत होतो पेडलर. आता हा नियमच केलाय की पेडलरवर कारवाई करून थांबायचं नाही. पेडलरनी कुठनं आणलं, त्याचा कोणाशी संबंध होता आणि अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर धारावीच्या प्रकरणामध्ये आपण अगदी शेवटपर्यंत टोकापर्यंत पोहोचलो आणि आपल्याला त्या ठिकाणी सापडले. त्यामुळे आता पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे अँटी नार्कोटिक सेल जो होता हा काही सगळ्या पोलीस स्टेशनला नव्हता, हा आपण फक्त मेजर ठिकाणी ठेवलेला होता, पण आता जवळपास आपले जेवढे 45 युनिट आहेत या सगळ्या युनिटमध्ये आपण अँटी नार्कोटिक सेल सुरू केलेला आहे, त्याला डेडिकेटेड मॅनपॉवर दिलेली आहे आणि त्यासोबत जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत देखील एक समिती तयार केली आहे की ज्या समितीने समन्वयाची बैठक महिन्यातनं एकदा तरी घ्यायची आहे आणि सगळे जेवढे नार्कोटिक्सच्या संदर्भात काम करणारे केंद्राची एजन्सी राज्याची एजन्सी या सगळ्यांसोबत इंटेलिजन्स शेअरिंग करायचं आहे आणि कारवाई करायची आहे. याही बैठका आता नियमित सुरू झालेल्या आहेत आणि म्हणूनच आत्ता या ज्या काही कारवाया गेल्या 2 महिन्यांमध्ये आपण बघितलेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात या कारवाया झालेल्या आहेत, कारण याचा सातत्याने इंटेलिजन्स मिळतोय आणि फॉर्च्युनेटली आता आपणही आपल्याला मिळालेला इंटेलिजन्स हा बाहेरच्या राज्यांशी शेअर करतोय आणि बाहेरच्या राज्यातनंही इंटेलिजन्स हा आपल्याकडे आता यायला लागलेला आहे आणि म्हणून ही कारवाई होतीये. पण आपण जे म्हणालात ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. ही स्थिती जी आहे ही आत्ता आपण जर योग्य कारवाई केली नाही तर आपली पुढची पिढी निश्चितपणे याच्यात बर्बाद होऊ शकते आणि विशेषतः याच्यामध्ये काही अडचणी अशा आहेत की ज्याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागेल. उदाहरणादाखल आज इंस्टाग्राम ही मार्केट प्लेस झाली. इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होऊन इंस्टाग्रामवर गुगल पेनी किंवा कुठल्या तरी यांनी पैसे पे करून आणि मग कुरिअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिलिव्हरी होते अशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत. डार्कनेटच्या माध्यमातून याचा व्यवहार चाललेला आहे, पण तरी देखील सगळ्या कुरिअर एजन्सीजला तुमचे कुरिअर तपासण्याची जबाबदारी तुमची आहे हे आपण सांगितलेलं आहे. नवीन इक्विपमेंट्स आपण घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सरप्राईज चेकिंग कुरिअरमध्ये करता येईल, कारण कुरिअर आता एक मोठं माध्यम झालं आहे अशा प्रकारे ड्रग पेडलिंगचं. त्याच्यामुळे त्याही संदर्भातली कारवाई ही आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. 2 गोष्टींमध्ये हुक्का पार्लर मुंबईची बंद झाली पाहिजे आणि हे जे असे वर्षानुवर्ष हॉस्पिटलमध्ये राहून जे आरोपी आता काम करतायत यांच्या बाबतीत आपण काय करणार? माननीय सभापती महोदय, ऍडव्होकेट परब साहेबांनी जो विषय मांडलेला आहे या संदर्भात देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई मुंबईमध्ये सुरू केली. मुद्दाम फार गाजावाजा न करता केली, पण मी आपल्याला आकडेवारी सांगू इच्छितो की शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या इंटेलिजन्स बेस्ड पाणटपऱ्या होत्या की जिथे त्याचा पुरावा तर कुठला नसतो पण संशय असतो, अशा जवळपास 2369 पाणटपऱ्या तोडून टाकलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहे. 38,873 ह्या ई सिगरेट्स ज्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे. हुक्का पार्लर जे अवैध आहेत त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली आहे.
त्यामुळे ही कारवाई वरूनही चालली आहे आणि खालूनही चालली आहे. आपण जे सांगितलं ही पण वस्तुस्थिती मी नाकारत नाही, कारण इझी मनी आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक सोपा पैसा मिळतो त्यांना वाटतच नाही की आपण काहीतरी क्राईम करतोय आणि या ठिकाणी अशा प्रकारची विक्री करताय. त्यामुळे निश्चितपणे कायदा तर आपल्या ठिकाणी आहेच, पण तो अधिक कडक कसा कडक करता येईल याही संदर्भात माननीय गृहमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण महाराष्ट्रातर्फे प्रपोजल देखील त्यांना पाठवलेलं आहे की कमर्शियल क्वांटिटी जी आहे या कमर्शियल क्वांटिटीला जो आतापर्यंत आपण समजा 10 ग्रॅम ही आपण कमर्शियल क्वांटिटी पकडत होतो, आता 5 ग्रॅमच पकडा. हा नाही, एमसीओसी मध्ये बरेच टाकले आहेत पण जुने गुन्हे असल्याशिवाय आपल्याला माहिती आहे, नाहीतर कोर्ट एका मिनिटात त्यांना त्या ठिकाणी सोडून देते. त्यामुळे एमसीओसी मध्ये देखील आपण लोकांना टाकतो आहे आणि या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो. आपण दुसरा जो मुद्दा सांगितला तोही महत्वाचा आहे, फक्त त्या मुद्द्यामध्ये आपली अडचण एवढीच असते की साधारणपणे हे लोक कोर्टात ऑर्डर आणतात आणि काही प्रकरणं तर मी आपल्याला दाखवीन अशी आहेत की आपण कोर्टासमोर माहिती ठेवली आहे की अबा आता यांना फार काही गरज नाही आहे, पण लगेच त्यांचा कुठला तरी प्रायव्हेट डॉक्टर पुन्हा कोर्टासमोर सांगतो की नाही नाही हे तर आहेच, यांना हा तर यांचा प्रॉब्लेम आहेच, आणि मग कोर्ट पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतं. पण हे सगळं होत असताना काही प्रमाणात यात संगनमत आहेच आणि ते मोडून काढावंच लागेल, त्यामुळे ते निश्चितपणे मोडून काढण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला जाईल. माझं तर मत असं आहे की ससून ही टेस्ट केस आहे आणि ससून मधल्या कारवाईतनं आपल्याला इतर रुग्णालयात देखील हा संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही. एक खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये खरं म्हणजे सन्माननीय गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली तर त्यांच्या भाषणात त्यांनी एक वाक्य म्हटलं जे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की जगातले मोठे देश कॅनडा असेल, अमेरिका असेल, अमेरिकेतले काही राज्य असतील, काही युरोपियन देश असतील, हे लोक ड्रग्सची लढाई हारले आणि त्यामुळे त्यांनी ड्रग्ज नियमित करून टाकले. आता आपल्याकडे जसे दारू अलाउड आहे तसं कॅनडा किंवा अनेक युरोपियन देशांमध्ये ड्रग्ज त्यांनी अलाव केले, पण गृहमंत्री म्हणाले भारतामध्ये आपण अजून ही लढाई हारलो नाहीये. आत्ता जर आपण ही लढाई योग्य प्रकारे लढलो आणि याच्यावर आळा आणू शकलो तर आपल्यावर ही पाळी येणार नाही आणि मला असं वाटतं की तोच धागा धरून आम्ही या संपूर्ण प्रकरणात काम करतोय आणि म्हणूनच माझ्याकडे यादी आहे की आपण किती मोठे मोठे ऑपरेशन्स हे या ठिकाणी केले आहेत, पण जशी ती यादी आहे तशी ती यादी पाहिल्यानंतर ती किती भयावह आहे हे देखील याच्यामध्ये लक्षात येतं. हा त्याच्यातही आणि आता जसं नायजेरियनचं आपण सांगितलं, आपण जवळपास 174 लोकांवर कारवाई केली पण नंतर असं लक्षात आलं की ही कारवाई त्यांना हवी आहे. याचं कारण काय आहे तर ही कारवाई केली की त्यांना डिपोर्ट नाही करत, आपण करू शकत नाही कारण त्यांच्यावर आपल्याकडे गुन्हा दाखल होतो, त्यामुळे त्यांना एक गुन्हा आपल्याकडे दाखलच करून पाहिजे म्हणजे मग त्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळते. म्हणून आता पहिल्यांदा आपण डिटेन्शन सेंटर काढलंय, आपल्याला त्यांना जेलमध्ये नाही ठेवताय पण त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवताय. तर पहिलं डिटेन्शन सेंटर आता आपण मुंबईत सुरू केलंय, अजून आपल्याला करावे लागणार आहे. जोपर्यंत यांच्या खटल्याचा निकाल लागत नाही आणि त्यांना डिपोर्ट आपण करत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर फिरू द्यायच्या ऐवजी त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता आपला चाललेला आहे. ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? तर आपण अशातला कुठचा तरी एक नवीन सेल राज्यभरासाठी करणार का? पहिला जो प्रश्न सचिन भाऊंनी विचारला नार्को टेस्टच्या संदर्भात, नार्को टेस्टचा प्रॉब्लेम एवढाच असतो की त्या व्यक्तीने कन्सेंट द्यावी लागते तर ती नार्को टेस्ट होते, पण तरीही सूचना देण्यात येतील, कोर्टालाही विनंती करण्यात येईल की बाबा नार्को टेस्ट करता परवानगी द्या, तशा प्रकारच्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील. दुसरं या निमित्ताने सचिन भाऊ आपण त्याचा जो काही पॉलिटिकल अँगल सांगितला किंवा जी काही लोक या ठिकाणी सांगतायत, तर त्या संदर्भात एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की या ठिकाणी खरं म्हणजे मला याच्या राजकारणात जायचं नाहीये पण मी मुद्दाम आपल्याला एक पत्र दाखवतो. हे 2/4/2021 ला हे पत्र जे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते तेव्हाचे कृष्णप्रकाश
यांनी सरकारला पाठवलं होतं, गृह मंत्रालयाला पाठवलं होतं, आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की ललित पाटील हा अशा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 2021 ललित पाटील अशा अशा प्रकारच्या गुन्ह्यात आहे आणि याची पोलीस कस्टडी घेण्याची आवश्यकता होती ती घेतलेली नाही, तो एमसीआर मध्ये गेला आणि म्हणून आता 15 दिवसापेक्षा जास्त होऊन गेले आहेत, आता जर कस्टडी घ्यायची असेल तर हायकोर्टात जाऊन आपल्याला अपील करावी लागेल आणि म्हणून हायकोर्टात अपील करण्याची परवानगी मागितली पण ती परवानगी काही मिळाली नाही, परवानगीच दिली नाही. आता खरं म्हणजे एवढ्या महत्वाच्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडला गेला त्या आरोपीची एका दिवसाचं इंट्रोगेशन नाही आहे भाऊ, नॉट अ सिंगल डे. आता जे इंट्रोगेशन आप करतोय दुसऱ्या गुन्ह्यात करतोय, पण या पर्टिक्युलर गुन्ह्यामध्ये जेव्हा जो कारखाना सापडला त्या गुन्ह्यामध्ये त्याचं एका दिवसाचं इंट्रोगेशन आपण करू शकलो नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, आणि मला बिलकुल त्याला राजकारणाकडे न्यायचं नाही, पण मी आता कोणी का नाही दिली, काय याची कस्टडी नाही मिळाली, कोणीही परवानगी नाही दिली, अशा सगळ्या गोष्टींचं कारण शेवटी सिस्टीम जर सुधारली नाही तर ती सिस्टीम सुधारण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्याही संदर्भात आपण जे काही लक्ष आहे ते लक्ष त्या ठिकाणी देतो आहोत. आणि आपण जे सांगितलं तर ऑलरेडी आता आपण निर्णय घेतलाय अँटी नार्कोटिक टास्क फोर्स निर्माण करण्याचा आणि हा टास्क फोर्स जो आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला अँटी नार्कोटिक ब्युरो आहेच आपला महाराष्ट्राचा, त्याला आपण सगळ्या पोलीस स्टेशनपर्यंत नेतो आहोत आणि त्याला टास्क फोर्समध्ये आपण परिवर्तित करतो आहोत, जेणेकरून सगळ्या राज्यांना ह्या सूचना आहेत की सगळ्या राज्यांनी टास्क फोर्स तयार करावे, आपण पुढे आहोत, आपला झालाय, आणि या सगळ्या टास्क फोर्सने एकमेकाशी संवाद करावा आणि नॅशनल नार्कोटिक्स ब्युरो जे आहे आपलं त्यांनी जे काही इंटेलिजन्स शेअरिंग आहे ते या सगळ्या टास्क फोर्सशी करावं, अशा प्रकारचा एक पिरॅमिड हा आता देशामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्य स्वतः पूर्त कारवाई करत होते, आता एक राष्ट्रीय टास्क फोर्स म्हणून म्हणजे सगळे टास्क फोर्स एकत्रितपणे कारवाई करतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. की ललित पाटील याला टीबीच्या उपचारासाठी ससूनमध्ये पाठवण्यात आले होते परंतु त्याच्यावर हर्नियाचे उपचार झाले, नंतर त्याला अल्सरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं, 9 महिने तो तिथे राहतो अशा अशा वेगळ्या आजारात. या संबंधित जे काही डीन आहेत त्याच्यावर कडक कारवाई. हे ड्रग्सचे कारखाने जे काही आता नाशिक संभाजीनगर खोपोलीला जे सापडले हे जे एमआयडीसी एरियामध्ये बंद पडलेल्या ज्या इंडस्ट्री आहे अशा ठिकाणी हे ड्रग्सचे कारखाने सुरू आहेत. ते कारखाने इनलिगल सगळ्या ठिकाणी चालू आहे. याच्यात उद्योग विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल, कामगार विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल आणि मगच पोलिसांना कारवाई करता येणार आहे. म्हणून याच्यासाठी सुद्धा राज्य सरकार काय पावलं उचलणार. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो महत्वाचा आहे, कारण हे खरंच आहे की आपल्याला आतापर्यंत जे काही अशा प्रकारचे कारखाने मिळाले हे बंद कारखान्यांमध्येच त्या ठिकाणी ते काम चाललेलं आहे आणि याच्यामध्ये काही केमिस्ट काही वेगवेगळ्या प्रकारे ज्यांना या संदर्भातलं रसायन तयार करता येतं अशा प्रकारचं पूर्ण रॅकेट तयार होतं आणि मग त्या बंद कारखान्यामध्ये दुर्दैवाने मी त्या दिवशी देखील बोललो की हे जे काही एमडी सारखे ड्रग्ज आहेत हे म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरी ऊस जो असायचा त्याचा रस काढून आणि तो कढईत टाकून आपण गुळ तयार करायचो तशा प्रकारचे हे ड्रग्ज आता तयार होऊन राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे पण आपण आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या भागामध्ये इंटेलिजन्स आपल्याला आहे आणि जिथे साधारणपणे प्रादुर्भाव आहे अशा सगळ्या भागांमध्ये जे काही बंद कारखाने आहेत त्याच्याला भेट देण्याचे आणि त्याची माहिती घेण्याचे आदेश देखील हे आपण दिलेले आहेत. दुसरं आपण जे सांगितलं ही गोष्ट खरीच आहे की 7-7 महिने एखादा व्यक्ती ऍडमिट राहतो आणि त्याला काही आणि हे ते 2020 पासून जेवढे वेळा तो पकडला गेला तो ऍडमिटच आहे. हा म्हणजे त्याला काही विषयच नाही, त्याने ते किती कुठले आजार आहे माहिती नाही, म्हणजे त्याच्या आजाराची लिस्ट जर जी काही डॉक्टरांनी दिली आहे ती पाहिली तर असं वाटतं की हा माणूस चालूच शकत नाही, पण तो पळून जातो, पसार होतो. हा तो पसार होतो, त्याच्यामुळे डीनवर कडक कारवाई केलीच जाईल. आणि आपण जे सांगितलं मी पुन्हा आपल्याला सांगतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणीही
कारण चौकशी याची चाललेली आहे आणि स्वतंत्रपणे चौकशी आपण करतो आहोत. कोणीही आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली. असं मॅफेड्रॉन एवढ्या प्रमाणात खरेदी करता येत नाही त्याचा सुद्धा याच्यात मला वाटतं तपास व्हावा. नाही निश्चित तोही तपास आपण करू. आणि हे काय आहे की वेगवेगळ्या केमिकल्सचं मिश्रण करून ते तयार करून राहिले आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला आता जसं आपण मागच्या काळामध्ये कोडीन म्हणजे ते जे कफ सिरप्स होते कोडीन युक्त तर त्या संदर्भात त्याचं ऍडिक्शन सुरू झालं होतं खूप मोठ्या प्रमाणात. हा आयोडेक्स झालं होतं तर कोडीनच्या संदर्भात आता आपण निर्णय घेतला आणि विशेषतः जे आपले फार्मसिस्ट आहेत केमिस्ट अँड फार्मसिस्ट असोसिएशन यांनी मदत केली आणि निर्णय केला की प्रिस्क्रिप्शन शिवाय ते द्यायचे नाहीत आणि प्रत्येक फार्मसीमध्ये सीसीटीव्ही लावायचा जेणेकरून बिना प्रिस्क्रिप्शनचं जर कुठनं घेतलं असेल तर त्या संदर्भातली माहितीही मिळेल. आणि आता हे सुरू झालं आणि याच्यावर बंदी आपण आणली त्या ठिकाणी त्याच्यामुळे ते थोडं कमी झालेलं आहे पण दुर्दैवाने नवनवीन औषधं हे शोधून काढतात. आता काही केसेस अशा देखील मिळालेल्या आहेत की एकाच व्यक्तीने अनेक प्रिस्क्रिप्शन जनरेट केले वेगवेगळ्या डॉक्टरकडनं तुझे चार 200 प्रिस्क्रिप्शन घेतले आणि त्याच्या आधारावर खरेदी करून टाकली. त्यामुळे हा एक वन टाइम सेटलमेंटवाला मामला नाही आहे याच्या मागे लागावंच लागेल हे नवनवीन कारण यात फार इझी मनी आहे त्यामुळे त्या इझी मनी करता चाललेलं आहे तर त्याच्याकरता ही कारवाई करावीच लागेल आणि सभागृहाची जी भावना आहे त्या भावनेशी सरकार देखील सहमत आहे त्यामुळे ही कारवाई आम्ही अजून इंटेन्सिफाय कशी करता प्रयत्न करू.